आय वुड लाईक टू शुभेच्छा देतो. आणि असाच उपक्रम तुम्ही दरवर्षी आणि चांगल्या स्तरावर आणि मोठ्या स्तरावर न्यावा ही शुभकामना. थँक्यू. राजेंद्र पारक, पारक इलेक्ट्रॉनिक्स प्रोपायलर बोलतोय. तुमचा जो आताचा जो प्रोग्राम चालू आहे देजूचा, तो अतिशय प्रशंसनीय आहे. ज्या महिला या क्षेत्रात काम करताय यांचं वाचून त्या तेच काम करणाऱ्या दुसऱ्या महिलांना आपोआपच प्रोत्साहन मिळेल आणि अजून चांगलं काम करतील ते लोक. अजून जे चालू केलेलं आहे कर्मयोगिनी पुरस्कार, इट्स ऍक्च्युली वन ऑफ अ काइंड की तुम्ही लोकांकडून प्रतिक्रिया घेताय की त्यांचं काय मत आहे ना की डायरेक्ट लिस्ट प्रेझेंट होते की ह्यांना आम्ही अवॉर्ड दिलेले. अशा केसेसमध्ये जेव्हा फक्त अवॉर्ड दिले जातात मॅक्झिमम ऑडियन्सचं असतं की विकत घेतलेलेच अवॉर्ड आहेत आम्हाला माहिती हे काही खरे नाहीये. जेव्हा तुम्ही वोटिंग थ्रू घेताय दॅट शोज यू आर शोईंग अन ऑनेस्ट एफर्ट टुवर्ड्स गिव्हिंग दी अवॉर्ड. आणि विमेनना देताय हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, कारण विमेन डू नीड दॅट सॉर्ट ऑफ इन्स्पिरेशन टू गो ऑन अँड वर्क. सो आय विश यू ऑल दी बेस्ट अँड आय होप ह्याच्या पुढे पण तुम्ही दरवर्षी हासाच अवॉर्ड कंटिन्यू करा. देशदूत हे नाशिकचे वर्तमानपत्र आहे. गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही देशदूतचे नियमित वाचक आहोत आणि घराघरात आणि पानापानात देशदूत हे वाचून आम्ही मोठे झालेलो आहे. देशदूत हे कायम लोकांच्या सोबत राहतो आणि लोकांसाठी काम करत राहतो, लोकांचे प्रश्न उचलतो आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये बरेचसे काम देशदूतच्या मार्फत झालेले आहे. आणि यंदाही देशदूतने आपलं नेहमीचं कार्य दाखवत महिला आहेत, महिला ज्या क्षेत्रात काम करतात प्रत्येक क्षेत्रात जे काम करणारी महिला आहेत त्यांच्यासाठी कर्मयोगिनी पुरस्कार जाहीर केलेला आहे. गेल्या 8 मार्च पासून दर दिवशी कोणत्याही क्षेत्रात काम करणारी महिला ज्यांची नोंदणी यांच्याकडे केली असेल त्यांची माहिती घेऊन त्यांच्याबद्दलची उत्तमभूत सर्व माहिती घेऊन ते छापण्याचे आणि लोकांच्या पुढे आणण्याचे काम देशदूततर्फे होत आहे. ही खूप अभिनंदनास्पद गोष्ट आहे. महिलांचं सत्कार ठेवणारी एकमेव वर्तमानपत्र आम्हाला देशदूत आठवतं आणि देशदूत बद्दल आम्हाला एक आणखी अभिमान आहे की आजच्या काळामध्ये नाशिकमधील एकमेव पेपर आमच्या हक्काचं वर्तमानपत्र म्हणजे देशदूत असं आम्हाला वाटतं आणि प्रत्येक नाशिककरांना ते वाटावं आणि देशदूत हा प्रत्येक घरात पोचावं, देशदूत प्रत्येक लोकांनी वाचावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि देशदूतला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी शैलेंद्र अडसुले, संचालक किसान कॉर्पोरेशन अहमदनगर. सार्वमत वर्तमानपत्राबद्दल बोलायचं म्हणजे तर अहमदनगर शहरातले 42 वर्षापासून अहमदनगर शहराशी जोडलं गेलेलं हे वर्तमानपत्र आहे आणि अहमदनगर शहराच्या विशेष करून ग्रामीण भागाची नाळ जोडलेलं हे एकमेव वर्तमानपत्र आहे असं मी म्हणेल. अगदी उत्तर अहमदनगरमध्ये बघायचं झालं तर हे वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची सकाळ होत नाही आणि प्रत्येक गावातील छोट्या छोट्या बातम्या किंवा अगदी ग्रासरूट लेवलला जाऊन यांचे वृत्त संपादन केलं जातं आणि अगदी अनबायस किंवा जे निर्भीड आणि निपक्ष वृत्तीचं हे वर्तमानपत्र आहे असं मी म्हणेन. आणि सार्वमतने आत्ता एक कर्मयोगिनी पुरस्कार म्हणून महिलांसाठी एक पुरस्कार सुरू केला आहे, ते अत्यंत अभिनंदनाची गोष्ट आहे. विडुकनी बाब आहे की त्यांनी महिलांसाठी ह्या वर्तमानपत्रानं काहीतरी करायचं ठरवलं आहे. विशेष करून अहमदनगर जिल्हा जो थोडासा महिलांच्या याच्यासाठी कर्तृत्वासाठी थोडा आपण असं म्हणूया की महिलांसाठी काही जास्त काम नगर जिल्ह्यामध्ये केलं जात नाही, तर ह्या वर्तमानपत्रानं नगर जिल्ह्यात महिलांसाठी जे काम सुरू केलं आहे एक महिनाभर ह्या ज्या नगरमधील ज्या महिला आहेत ज्यांचे कर्तृत्व जे सामाजिक क्षेत्र असेल किंवा बिझनेसमध्ये असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात आणि त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशा महिलांची दखल घेऊन सार्वमत यातील 10 महिलांना पुरस्कार देण्याचं योजलेलं आहे. ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे की सार्वमत सारखं वर्तमानपत्र महिलांसाठी हे काम करते आणि नक्कीच अहमदनगरमधील महिला
या सारोमतच्या उपक्रमामुळे त्यांना प्रोत्साहन भेटेल आणि महिला अजून उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. आणि या सर्व उपक्रमासाठी मी सारोमत आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा.